नमस्कार आदरणीय गुरुजन, प्रमुख पाहुणे आणि शिक्षकांना माझा सादर प्रणाम। मी शांभवी भोंदे, मुंबई येथे राहते। मी यावर्षी इयत्ता 10वीत शिकत आहे। फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन फिनलँड आयोजित सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभारी आहे। परिषदेचा विषय बदलत्या परिस्थितीतील शिक्षण व शिक्षक आणि पालकांची भूमिका, यामध्ये मी कोविड-19 आणि लॉकडाऊन काळातील नकळत घडलेले शिक्षण या विषयावर माझे विचार मांडत आहे। 9वीची परीक्षा झालीच नाही, त्यामुळे परीक्षेतील ताणतणावानंतर सुट्टीची जी मजा सुरू होते ती अनुभवताच आली नाही। कोविड-19 महामारीच्या परिस्थितीमुळे आज आम्ही विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही। खरे तर शाळेत जाऊन अभ्यास करण्याबरोबरच खेळणे, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणे हाही एक महत्त्वाचा भाग असतो। ह्या महामारीमुळे जे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत त्यामध्ये अभ्यास करणे हा एकच भाग होत आहे। सगळे घरातच बसल्यामुळे सगळ्या शिक्षकांना असे वाटत आहे की सगळ्या विद्यार्थ्यांकडे खूप वेळ आहे, पण सगळ्या शिक्षकांना असे वाटल्यामुळे आम्हाला खूप होमवर्क मिळत आहे। सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे ऑनलाईन शाळा सुरू झाली आहे आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी मिस करत आहोत। जसं की शाळेला जाण्यासाठी लवकर उठून सायकल मारत वेळेवर पोहोचणे, टीचर वर्गात आल्यावर गुड मॉर्निंग टीचर म्हणून त्यांचे केलेले स्वागत, सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर वर्गात केलेला धिंगाणा, हे सगळं खूप मिस करत। मधल्या सुट्टीत एकमेकांचे डबे खाऊन केलेली धमाल मस्ती, मैदानी खेळात येणारी सांघिक भावना, पीटीच्या तासाला केलेले व्यायाम प्रकार, ऑफ पिरियडच्या वेळेला वर्गात खेळलेले खेळ यांची खूप आठवण येत आहे। सायन्स प्रोजेक्ट आणि विविध ग्रुप ॲक्टिव्हिटीज आम्ही खूप एन्जॉय करायचो, पण थोडे विद्यार्थी सायन्स प्रोजेक्ट्स आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीज एन्जॉय न करता बाकीच्या विद्यार्थ्यांच्या खोड्या काढण्यात आणखीन मजा घ्यायचे, त्यामुळे आमचे लक्ष थोडे विचलित व्हायचे। मी हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे टाळी दोन हाताने वाजते। शिक्षक शिकवताना फक्त एक्सप्लेन करण्याशिवाय जर त्यांनी आम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह वेजने, तर आम्हाला आणखीन मजा येईल आणि सगळे विद्यार्थी इन्वॉल्व होतील। लॉकडाऊन कितीही बोरिंग वाटत असला तरी याचे थोडे फायदे आहेतच। जसं की आपल्या एवढ्या बिझी लाईफमध्ये आपल्याला आपल्या घरातल्यांबरोबर वेळ घालवायलाच मिळायचा नाही, पण आता आपल्याकडे वेळच वेळ आहे आणि शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी देखील। त्यामुळे आपण आपल्या घरातल्यांबरोबर खेळू पण शकतो, त्यांच्याकडनं थोड्या गोष्टी शिकू पण शकतो, आईला तिच्या कामात हातभार देखील लावू शकतो। थोडासा केर काढणे, थोडं टेबल पुसणे ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या करायला काहीच कष्ट लागणार नाहीत। दीक्षा ॲप, गुगल क्लासरूम आणि झूमसारख्या ॲप्सवरनं आम्ही आमच्या शिक्षकांशी संवाद साधू शकतोय। ते आम्हाला जे वर्कशीट्स पाठवत आहेत ते आम्ही सॉल्व्ह करून त्यांना चेक करायला देत आहोत। याने आमचा अभ्यासही खूप नीटपणे होत आहे। याच्याने आपल्याला टेक्नॉलॉजीचा कसा चांगला वापर करायचा हे देखील कळत आहे। टेक्नॉलॉजीचा वापर फक्त अभ्यासासाठीच नाही तर मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी आणि विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी पण केला जाऊ शकतो। विविध स्पर्धा जसं की
नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि स्पेशल व्हिडिओ मेकिंग स्पर्धा ही होऊ शकतात. हे काहीही झालं तरी मी अजूनही शाळेत जाणं, खाली खेळायला जाणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं खूप मिस करत आहे. कधी हे सगळं परत नेहमीसारखं होतंय ह्याची मी खूप वाट बघतीये. Thank you.